एक महत्त्वाचा विषयाकडे वळूया की ज्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं ते म्हणजे आपले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग. नुकतंच त्यांना फरार घोषित करण्यात आलेलं आहे. आपण कसं बघताय याकडे आणि पुढील कारवाई त्यांची कशी असणार आहे? नाही आता याच्यात विशेष असं काही नाही, कारण असं आहे की मुंबईच्या आणि ठाण्याच्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये काही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल झाल्या. त्या तक्रारीची चौकशी करून पोलिसांनी चौकशी करण्यासाठी त्यांना आणि बाकीचे सुद्धा जे जे त्याच्यामधले सगळे आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी चौकशीला बोलवलं. ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाही, त्याच्यामुळे कायद्याप्रमाणे मग त्यांना जे जे करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये मग त्यांना अपस्काउंडिंग फरार घोषित करणं वगैरे आहे, ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी एक पत्र लिहिलं होतं की कलेक्शन केलं जातं, हे अमुक अमुक हे आहे, आणि थोड्या दिवसांपूर्वीच एक पत्र आलं की माझ्याकडे या संदर्भातले पुरावे नाही आहेत, तर कुठेतरी गृह खात्याला जे बदनाम करण्याचं कट्ट कारस्थान म्हणता येईल किंवा काय करता येईल, तर यामध्ये आता सिद्ध होत आहे का की हे सगळं फक्त महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या या गृह खात्याला बदनाम करण्यासाठी होतं म्हणून? असं आहे की परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस प्रमुख राहिलेले आहेत आणि पोलीस आयुक्त असताना त्यांनी लिहिलेलं पत्र, त्याच्या आधारे केलेले आरोप आणि आता त्यांचं याच्या संदर्भामध्ये माझ्याकडं काही पुरावे नाहीत हे सांगणं, म्हणजे एक दृष्टीनं हे राज्य सरकारला बदनाम करण्यासाठीच कृती केली का अशा प्रकारचा संशय व्यक्त करायला त्याच्यामध्ये जागा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.